श्री नवनाथ महाराज की जय। जय श्री गुरुदेव दत्त। आज आपण पाहणार आहोत तिसरे नाथ गहिनीनाथ महाराजांचं संपूर्ण चरित्र। बघूया त्यांचा जन्म कसा झाला। मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथांना ब्रह्मज्ञान दिलं, त्याचप्रमाणे रसशास्त्र, वेद, काव्यशास्त्र, ज्योतिष, व्याकरण, धनुर्वेद, जलतरण, संगीत, अश्वारोहण, नाट्य, शृंगार, 14 विद्या, नाना अस्त्र, देवतांची उपासना शिकवली, सर्व देवता अनुकूल करून दिल्या, अष्टसिद्धी दिल्या आणि आपल्यासारख्याच सर्वांनी केलं। एकदा काय झालं, गावाबाहेर एकांतातील मोकळी जागा पाहून गोरक्षनाथ तिथे पाठ करीत बसले। जवळच मुळे खेळत होती, त्यांनी चिखलाची गाडी करून दे म्हणून गोरक्षनाथांना विनंती केली, परंतु मला येत नाही म्हणून गोरक्षनाथ पाठ करीत बसले। मुलांनी कशी बशी गाडी केली ती, परंतु गाडीवान बसणारा गाडीवान करणे त्यांना जमेना। ते पुन्हा गोरक्षनाथांजवळ येऊन गाडीवान तरी करून दे म्हणून मंदांनी करू लागले। गोरक्षनाथाने त्यांची विनंती कबूल करून बरे आना चिखल कळतो जमेल तसा असे म्हणून चिखलाचा पुतळा करण्यास सुरुवात केली। तुम्हाला संजीवनी मंत्राचा पाठ चालू होताच हळूहळू चिखल नाहीसा होऊन खरोखर बालक निर्माण झालं आणि मोठ्याने रडू लागलं। हे पाहून मुलं भयभीत झाली आणि भूत भूत म्हणून ओरडत रस्त्याने पळू लागली। वाटेत मच्छिंद्रनाथ भेटले, त्यांना तसे ओरडत पाळण्याचं कारण त्यांनी विचारलं। मुलाने त्यांना पुतळ्याची हकीकत सांगितली। त्यांच्याकडून खाणाखुणा विचारून मच्छिंद्र आवाजाच्या दिशेने जाऊ लागले। मुलांनी त्यांना दुरून ते ठिकाण दाखवलं। त्याने त्या बालकाला पाहिले, ओळखले का करवजन ऋषीच आहे। त्याने हळूपवारपणे बालकांना उचललं, मुलाला हातात घेऊन गोरक्षनाथांचा शोध घेत त्यांना हाका मारीत मच्छिंद्रनाथ चालले होते। त्यांना पाहून मुले श्रिया भयभीत होत होत्या। या बालकाची गोरक्षांना भीती वाटते म्हणून तो लपला। हे सत्य मागल्यावर मच्छिंद्राने डोक्याचे वस्त्र काढून त्यात बालकाला गुंडाळून जमिनीवर ठेवलं आणि गोरक्षनाथांची भेट घेऊन सर्व हकीकत विचारली। त्याला समजले की हा नवनाथांपैकी एक आहे, तो राखेतून निर्माण झाला, तसाच हा संजीवनी मंत्राच्या प्रभावाने चिखलातून प्रकट झाला। हा गर्भाचे नारायण आहे, व्यवहार भूत नसून जगत कल्याण असतो अवतरलेला देव आहे। हे ऐकल्यावर गोरक्षनाथांची भीती नाहीशी झाली। त्या बालकाला आश्रमात नेलं, त्याचं गायींचं दूध पाजून झोळे तयार करून त्यात झोजून झोपवलं। ही बातमी मुलांकडून गावातील ग्रामस्थांना कळाली। त्यांनी आश्रमात येऊन बालकांची चौकशी केली, मच्छिंद्रनाथांच्या योगबलाची प्रशंसा केली। संजीवनी मंत्राने बालकाची उत्पत्ती झालेली असली तरी ते बालकच होतं, त्याचा प्रतिपाल करणे योग्यांना कसं जमेल, त्यासाठी एखाद्या स्त्रीची योजना केली पाहिजे असे ते जमलेल्या स्त्रियांना वाटले। तेथे शहाण्या बायकांनी गावातील एक अतिशय सज्जन मधु ब्राह्मण आणि त्याची दयालू पत्नी गंगाबाई यांना पोटी पुत्र नाही, त्यांना त्या बालकाचे संगोपन करण्याचे सांगावं अशी विनंती मच्छिंद्रनाथांनी केली। मच्छिंद्रनाथांनी गावातील लोकांचा शब्द मानला, ब्राह्मणाला त्याच्या पत्नीला बोलावून घेतले व सांगितले, माई हा बालक नवनारायणापैकी कर्भाजन ऋषी आहे, याची महानता गहन आहे म्हणून यांचे नाव गहिनीनाथ ठेवलेलं आहे। हा कीर्तिमान होईल, हा 12 वर्षे झाल्यानंतर गोरक्षनाथ इथे येतील आणि याला दीक्षा देतील आणि जगाच्या कल्याणासाठी हा पुत्र तुम्हा आम्हाला परत दे। ब्राह्मण पत्नी गंगाबाई म्हणाली, माझा पुत्र मला द्या, तुम्ही तरी 12 वर्षांनी एवढी ममता अशा का ठेवावी, तुम्ही तर योगी। मच्छिंद्रनाथ म्हणाला, माते गहिनीनाथा तुझाच मुलगा म्हणून ओळख सांगेल, परंतु गोरक्ष 10 वर्षांनी ते येऊन यावरती अनुग्रह करतील। सर्व ग्रामस्थांच्या साक्षीने मच्छिंद्रनाथाने ते बालक ब्राह्मण दाम्पत्याच्या स्वाधीन केले। दोघांनी वात्सल्याने त्याचा स्वीकार केला। काही दिवसानंतर मच्छिंद्र गोरक्षनाथ पुढच्या तीर्थयात्रेला निघाले। नंतर गहिनीनाथ 12 वर्षांचे झाल्यानंतर गोरक्षनाथांनी त्यांच्यावरती अनुग्रह केला। हेच गहिनीनाथ पुढे निवृत्तीनाथांचे गुरु झाले। असंख्य प्रकारच्या योगविद्या मात्र यांनी शिकल्या, बऱ्याचशा विद्या त्यांनी ग्रहण केल्या आणि त्याच मंत्रविद्या आणि या नवनाथांचा अनुग्रह मात्र त्यांनी निवृत्तीनाथांवर केला। ज्यावेळी
विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता यांच्या पोटी ज्या वेळेस चारही देवांनी तीन देव आणि आदी माया ज्या वेळेस अवतीर्ण होणार होती या भूतालावरती ब्रह्मा विष्णू महेश शंकर भगवंताच्या रूपाने निवृत्तीनाथ जन्माशणार होते. ब्रह्माच्या रूपाने स्वपन महाराज ज्या जन्माशी होते तर ज्ञानेश्वराच्या अवतारात श्री विष्णू भगवंत जन्माशणार होते तर आदिमाया रूपी मुक्ताबाई ह्या भूतलावरती जन्माशणार होते आणि पुढलं कार्य मात्र अवतार कार्य करणार होते. मग ज्या पद्धतीने मात्र हा नाथ संप्रदाय आणि या नाथ संप्रदायाचं कार्य मात्र अवाढवे आणि अपाढ कार्य मात्र पुढं तसंच मात्र चालू ठेवायचं होतं. ज्या पद्धतीने श्रीकृष्ण भगवंताने नवनारायणांना द्वारकेस बोलवलं आणि त्यांनी त्यांचं ह्या कलियुगातलं अवतार कार्य सांगितलं आणि कशा प्रकारचा संप्रदाय स्थापन करून त्याचं कार्य मात्र अफाट कार्य ह्या भूतलावरती करण्यात त्यांना सांगितलं नवनारायणला त्याच पद्धतीची मात्र गहिनीनाथ आणि ज्या पद्धतीने श्रीकृष्ण भगवंताने गीता कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला सांगितली ज्या पद्धतीने मोह आशा तृष्णा यामध्ये अर्जुन ज्या पद्धतीने अडकला होता तेव्हा त्या गीता सांगितली त्यावेळेस मात्र अर्जुन युद्धास तयार झाला. तीच भगवद्गीता एवढ्या वर्षी झाली चार ते 5000 वर्ष झाले आणि तिचं जे ज्ञान आहे ते संस्कृतमध्ये बंदिस्त झालतं ते पुन्हा मात्र आपल्या प्राकृत भाषेमध्ये आणण्यासाठी त्यांनी मात्र अवतार घेतला विष्णू भगवंताने ज्ञानेश्वर रूपाने पण त्यांना अनुग्रह केला निवृत्तीनाथांनी निवृत्तीनाथांनी पण निवृत्तीनाथांना देखील अनुग्रह केलता त्याच नवनाथांपैकी ह्या गहिनीनाथांनी का त्यांच्यावरती अनुग्रह झालता मच्छिंद्रनाथांचा आणि ज्यांना 84 विद्या प्राप्त होत्या अशा मात्र गोरक्षनाथांचा आणि हीच अशी गुरु परंपरा आदिनाथ गुरु सकळजणांचा नंतर मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य नंतर गोरक्षनाथ गहिनीनाथ आणि गहिनीनाथांकडून मात्र निवृत्तीनाथ नंतर ज्ञानेश्वर महाराज अशा प्रकारचा हा शिष्य समुदाय आणि शिष्य समुदायाकडून झालेलं अतुच्छ असं काम आणि त्यांनी रचलेले ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेला ज्ञानेश्वरी गीतेवरचं टीकास्त्र अतिशय अतुच्छ आणि प्रभय असं तत्वज्ञान आणि हे जनसमाजाला समजण्यासाठी मात्र त्यांनी केलं. ज्या पद्धतीने मात्र हे कार्य मात्र जगाच्या कल्याणा संतांच्या युवती अशा प्रकारचं कार्य मात्र केलं. आपण बघितलं गहिनीनाथांचं संपूर्ण चरित्र कारण नाथ नवनाथ भक्तिसार ग्रंथ यामध्ये त्यांचं कार्य त्यांचा जन्म दाखवला आणि त्यांचं कार्य मात्र पुढं नाथ संप्रदायामध्ये आणि त्यांचं कार्य निवृत्तीनाथांना ज्यावेळी त्यांनी बोध केला आणि बोध केल्यानंतर त्यांनी त्यांचं कार्य मात्र पुढं हे केलं. म्हणजे अशा प्रकारचं गहिनीनाथांचं जेवढा आशय माझ्यापर्यंत समजला तेवढा मात्र मी श्रोतेगणा गुण तुम्हासमोर मात्र प्रकट केला. बस इथेच थांबतो आणि गहिनीनाथांचं चरित्र मात्र इथेच समाप्त. जय श्री गुरुदेव दत्त. जय श्री गुरुदेव दत्त.